तर काल आपण सर्क्युलर मोशन हा आपला टॉपिक सुरू केला होता, ग्रॅव्हिटेशन मधला पहिला टॉपिक. ठीक आहे, तर सर्क्युलर मोशन म्हणजे आपल्याला माहित झालं की द मोशन ऑफ अ पार्टिकल अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल इज नोन एज ऑर इज कॉल्ड एज सर्क्युलर मोशन. तर इथपर्यंतचा आपला पोर्शन झाला होता. त्याच्यानंतर आपण रोटेशनल मोशन आणि सर्क्युलर मोशन याच्यामधला डिफरन्स बघितला. तर तुम्हाला लागतं काही डिफरन्स नाही आहे इथे सिलेबसला, फक्त आपल्याला माहित असलं पाहिजे याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं. तर आपल्याला सिलेबस मध्ये काय आहे, सर्क्युलर मोशनची डेफिनेशन, सर्क्युलर मोशनचे एक दोन एक्झाम्पल माहित असले पाहिजे आपल्याला. त्यानंतर सेंट्रिपिटल फोर्स ची डेफिनेशन आणि सेंट्रिपिटल फोर्स ची डायरेक्शन कशी असते हे आपल्याला फक्त शिकायचं आहे. तर बघा सेंट्रिपिटल फोर्स, तर सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे याची डेफिनेशन मी डिफाईन केली. तर काय सांगते सेंट्रिपिटल फोर्स, अ फोर्स ऍक्ट्स ऑन ऑब्जेक्ट परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स हा काय, एक फोर्स आहे बघा, आणि तो कसा आहे, तो कोणावर ऍक्ट व्हायला, ऍक्ट्स ऑन अ ऑब्जेक्ट, अ फोर्स ऍक्ट्स ऑन अ ऑब्जेक्ट. कोणावर ऑब्जेक्ट होणार आहे, कोणावर ऍक्ट होणार आहे, तर ऑब्जेक्टवर ऍक्ट होणार आहे. कोणत्या ऑब्जेक्टवर ऍक्ट होणार आहे, परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. म्हणजे एखादा जर ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्या सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या ऑब्जेक्टवर एक फोर्स ऍक्ट होतो. तो फोर्स कोणता आहे, तर सेंट्रिपिटल फोर्स. सिंपल म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करायला तर त्याच्यावर कोणता फोर्स ऍक्ट होणार आहे, कंपल्सरी नेहमी कोणता फोर्स ऍक्ट होणार आहे, तर सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट होणार आहे. तर बघू आपण, एक ऑब्जेक्ट आहे की जो ऑब्जेक्ट कोणती मोशन परफॉर्म करणार आहे, सर्क्युलर मोशन. हे बघा, इथं मी एक ऑब्जेक्ट घेतला की जे ऑब्जेक्टचा मास घेतलं मी स्मॉल एम, म्हणजे स्मॉल एम मासचा एक ऑब्जेक्ट आहे की तो ऑब्जेक्ट कोणती मोशन परफॉर्म करत आहे, सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. तर मग इथं सेंट्रिपिटल फोर्स कसा असेल, सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे नेमका कोणता फोर्स हे आपल्याला बघायचं. तर इथं ऑब्जेक्ट कन्सिडर केला तर ऑब्जेक्ट कोणती मोशन परफॉर्म करत आहे, सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. आपण करू की अँटी क्लॉकवाईज सेन्स मध्ये मोशन, म्हणजे हे असा फिरायला. ठीक आहे, तर मग सेंट्रिपिटल फोर्स काय सांगते, अ फोर्स ऍक्ट्स ऑन ऑब्जेक्ट परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. तर मग सेंट्रिपिटल फोर्स कोणावर ऍक्ट होईल, तर अशाच ऑब्जेक्टवर ऍक्ट होईल की जे ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करतील. तर मग इथं जो ऑब्जेक्ट आहे आपला की ज्याचा मास स्मॉल एम आहे, हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करायला, म्हणजे इथं सेंट्रिपिटल फोर्स असणार. मग सेंट्रिपिटल फोर्स कोणावर ऍक्ट होणार आहे, पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन ऑर द ऑब्जेक्ट परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. तर मग याच्यावर सर्क्युलर सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट होईल. आणि तो फोर्स कसा आहे, त्याची डायरेक्शन कशी आहे, तर बघा, अँड विच इज डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर. आणि तो कसा डायरेक्टेड आहे, टुवर्ड द सेंटर. तर मला सांगा की हे ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे, तर मग या सर्क्युलर ऑर्बिटचं हे जे सेंटर मी इथं ओ घेतो. ठीक आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर मग हे सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तो त्याची डायरेक्शन कशी असते, तर डायरेक्शन कशी असते, विच इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर. म्हणजे बघा, डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर म्हणजे काय, तर सेंटर कडे. लक्षात आलं का, तर ऑब्जेक्ट जे ऑब्जेक्टचं मास एम आहे ते या ए पोझिशनला असेल, तर मग ए पोझिशनला सेंट्रिपिटल फोर्स कसा ऍक्ट होईल, तर सेंट्रिपिटल फोर्स कसा ऍक्ट होते, विच इज ऍक्ट विच ऍक्ट ऑन ऑब्जेक्ट परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन, अँड त्याची डायरेक्शन कशी असते, अँड डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. तर मग हा सेंटर कडे, सेंटर कडे कळते का, इथून या ए पोझिशन पासून तर ओ पोझिशन कडे. म्हणजे हे बघा, एफ सीपी न जर मी सेंट्रिपिटल फोर्सला दाखवलं, सेंट्रिपिटल साठी सीपी वापरलं, ठीक आहे, तर मग माझा ए पोझिशनला, माझा ऑब्जेक्ट ज्यावेळेस ए पोझिशनला असेल, तर त्या ए पोझिशनला या ऑब्जेक्टवर ऍक्ट होणारा सेंट्रिपिटल फोर्स ची डायरेक्शन कशी असेल, फ्रॉम ए टू ओ, ए ओ डायरेक्शनला असेल, ए कडून ओ कडे, टुवर्ड द सेंटर. म्हणजे सेंट्रिपिटल म्हणजे टुवर्ड द सेंटर, नेहमी लक्षात ठेवायचं. ठीक आहे, बघू आपण आता, जेव्हा काही वेळानंतर आपला ऑब्जेक्ट कोणत्या पोझिशनला येईल, या बी पोझिशनला येईल. हा ऑब्जेक्ट आला आपला कोणत्या पोझिशनला आला, बी पोझिशनला आला. तर मग बी पोझिशनला सेंट्रिपिटल फोर्स ची डायरेक्शन काय असेल, तर सेंट्रिपिटल फोर्स ची डायरेक्शन कशी आहे, डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. तर मग डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर म्हणजे इथून इथपर्यंत हे एफ सी पी. लक्षात आलं का, तर मग सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे नेमकं काय, तर सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, तर अ फोर्स विच ऍक्ट्स ऑन ऑब्जेक्ट परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. सेंट्रिपिटल फोर्स काय, तर एक फोर्स आहे, तो कोणावर ऍक्ट होईल, तर ऑब्जेक्टवर ऍक्ट होईल. कोणत्या ऑब्जेक्टवर ऍक्ट होईल, तर जे ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे त्या ऑब्जेक्टवर जो फोर्स ऍक्ट होतो, आणि त्याची डायरेक्शन कशी असते, अँड विच इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर. त्याची डायरेक्शन टुवर्ड द सेंटर असते, सेंटर कडे असते, त्याला आपण कोणता फोर्स म्हणतो, सेंट्रिपिटल फोर्स. नेहमी लक्षात घ्यायचं की कोणता पण ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल,
तर कोणत्या पण ऑब्जेक्टला सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी एक फोर्स नेसेसरी असतो, आणि तो नेसेसरी फोर्स कोणता आहे, तर सेंट्रीपिटल फोर्स आहे. आणि सेंट्रीपिटल फोर्सची डायरेक्शन कशी असते, तर टुवर्ड द सेंटर. तुम्हाला माहित आहे की फोर्स इज अ व्हेक्टर क्वांटिटी. व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे त्याला मॅग्नेट्यूड असेल आणि दुसरी गोष्ट कोणती असेल, डायरेक्शन असेल. तर आपल्याला डायरेक्शन सांगावं लागेल की नाही, तर याची डायरेक्शन कशी असेल, टुवर्ड द सेंटर. म्हणजे ज्या वेळेस ऑब्जेक्ट ए पोझिशनला आहे, तर मग ए पोझिशनला सेंट्रीपिटल फोर्स कोणीकडे असेल, तर एफ सीपी टुवर्ड द सेंटर. एफ सीपी ही इथं दाखवलेला फोर्स कुठे आहे, तर ए कडून ओ कडे, डायरेक्शन टुवर्ड द सेंटर, म्हणजे ह्या सेंटर कडे होईल. ठीक आहे, आणि आता हे झालं डायरेक्शन. तर मग या फोर्सचं मॅग्नेट्यूड किती असते, तर तुम्हाला हे मॅग्नेट्यूडचं डेरिव्हेशन इथं नाही आपल्याला 12th स्टँडर्डला आहे, फक्त इथं आपल्याला फॉर्म्युला युज करायचा आहे. तर सेंट्रीपिटल फोर्स जो आहे, तर सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय असते, इथं एफ सीपी लिहितो सेंट्रीपिटल फोर्सचा, तर सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला असते एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, तर लक्षात घ्या, तर इथं एम म्हणजे काय, त्या ऑब्जेक्टचं मास. त्याच्यानंतर आर म्हणजे काय, तर ही रेडियस. मला सांगा, हे सर ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करायला, तर मग त्याची रेडियस चेंज होईल का, तर कधीही चेंज होणार नाही. मास सुद्धा चेंज होणार नाही, रेडियस सुद्धा चेंज होणार नाही. आणि व्ही स्क्वेअर आहे, व्ही स्क्वेअर म्हणजे व्हिलॉसिटीचं मॅग्नेट्यूड. तर व्हिलॉसिटीचं म्हणजे जर हा ऑब्जेक्ट एखाद्या 10 मीटर पर सेकंद या व्हिलॉसिटीनं फिरत असेल, तर मग सेंट्रीपिटल फोर्स इथं फाइंड करायचं. तर मास दिला आपल्याला 5 kg, एक ऑब्जेक्ट आहे ज्या ऑब्जेक्टचा मास 5 kg आहे, त्याची व्हिलॉसिटी 10 मीटर पर सेकंद आहे, आणि त्या सर्क्युलर ट्रॅकची किंवा सर्क्युलर पाथची जी काही रेडियस आहे ती आहे 5 मीटर. तर मग इथं आपल्याला सेंट्रीपिटल फोर्स काढायचा असेल, तर आपण कसा काढाल, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. एम म्हणजे किती, मास किती दिलं 5 kg, इंटू व्हिलॉसिटीचा स्क्वेअर. व्हिलॉसिटी किती आहे, 10 स्क्वेअर. 10 स्क्वेअर किती होते, 100, डिवाइडेड बाय रेडियस किती आहे 5. तर 5 5 कॅन्सल, हे आलं 100. सेंट्रीपिटल फोर्स एक फोर्स आहे, फोर्सचं युनिट काय असेल, न्यूटन, 100 न्यूटन. लक्षात आलं का, तर मग सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युलाच आपल्याला आहे फक्त एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इथपर्यंत. तर मग सेंट्रीपिटल फोर्स कन्सेप्ट समजला. जर एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल, तर त्या ऑब्जेक्टवर कोणता फोर्स ऍक्ट होणार आहे, तर सेंट्रीपिटल फोर्स ऍक्ट होणार आहे. आणि त्याची डायरेक्शन कशी असते, विच इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर. ज्याची डायरेक्शन सेंटरकडे असते, त्याला आपण कोणता फोर्स म्हणलं, सेंट्रीपिटल फोर्स. हे इथं बघितलं आपण, जर आपला ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करायला असं आपण कन्सिडर केलं, ज्या ऑब्जेक्टचं मास स्मॉल एम आहे, ठीक आहे, तर ऑब्जेक्ट ए या पोझिशनला असेल, तर मग सेंट्रीपिटल फोर्सची डायरेक्शन कशी असेल, टुवर्ड्स द सेंटर. बी पोझिशनला असताना डायरेक्शन कशी असेल, टुवर्ड्स द सेंटर. म्हणजे हे ए पासून तो ओ पर्यंत एओ जी डायरेक्शन आहे, ती सेंट्रीपिटल फोर्सची डायरेक्शन ऍट पोझिशन ए. जेव्हा आपला ऑब्जेक्ट बी पोझिशनला असेल, तर बीओ ही डायरेक्शन सेंट्रीपिटल फोर्सची ऍट पोझिशन बी. ऍट पोझिशन बी ची जेव्हा आपला ऑब्जेक्ट बी पोझिशनला असेल, तेव्हाची डायरेक्शन असेल. लक्षात घ्या, सेंट्रीपिटल फोर्सची डायरेक्शन चेंज होईल, पण मॅग्नेट्यूड चेंज होईल का, तर मॅग्नेट्यूड सेंट्रीपिटल फोर्सचा चेंज होणार नाही. कशामुळे, तर बघा, इथं बी पोझिशनला असताना सुद्धा त्या ऑब्जेक्टचा मास चेंज व्हायला का नाही, त्याची व्हिलॉसिटी जर कॉन्स्टंट असेल, व्हिलॉसिटीचा मॅग्नेट्यूड, तर फोर्सचं मॅग्नेट्यूड चेंज होईल का सेंट्रीपिटल फोर्सचं, तर सेंट्रीपिटल फोर्सचं मॅग्नेट्यूड चेंज होणार नाही. लक्षात घ्या, पण डायरेक्शन चेंज होईल. डायरेक्शन प्रत्येक वेळेस जशी पार्टिकलची पोझिशन बदलल, जशी ऑब्जेक्टची पोझिशन बदलल, तशी सेंट्रीपिटल फोर्सची डायरेक्शन नेहमी बदलत राहणार, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, एवढंच आहे सेंट्रीपिटल फोर्स बद्दल. नेक्स्ट टॉपिक आहे आपला केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. ठीक आहे, तर सर्क्युलर मोशन आणि सेंट्रीपिटल फोर्स हे दोन कन्सेप्ट आपले पहिला जे काही टॉपिक होता, आपण 5 टाईप मध्ये या युनिटला डिवाइड केलं होतं, ते पहिला टॉपिक छोटा होता, तो आपला पहिला टॉपिक संपला. ठीक आहे, त्यानंतर होता आपला नेक्स्ट टॉपिक आहे केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. तर केपलरचे जे काही लॉज आहेत ते आपल्याला बघायचेच आहे. तर तत्पूर्वी मी तुम्हाला इंट्रोडक्शन सांगतो ग्रॅव्हिटेशनचं, नेमकं काय झालं, कोणत्या सायंटिस्टचं योगदान आहे, आणि नेमकं ते सायंटिस्ट क्रमशः कसे कसे आले, म्हणजे पहिले कोणाला, नंतर कोणता सायंटिस्ट आला, नंतर दुसरा कोणता सायंटिस्ट आला, आणि त्यांनी काय काय सांगितलं. तर सुरुवातीला आपला आर्यभट्ट, सुरुवातीला आपला इंडियन सायंटिस्ट आर्यभट्ट, या आर्यभट्टानं काय सांगितलं, तर त्यांना त्याच्या बुकमध्ये सांगितलं की आपली जी काही अर्थ आहे, तर अर्थची जी काही मोशन आहे, स्वतःच्या अर्थ काय करते, स्वतःच्या अराउंड मध्ये एका ऍक्सिसच्या अराउंड रोटेट करते. म्हणजे आपली अर्थ जी आहे ती काय करायली, स्वतः भोवती फिरायली, म्हणजे स्वतःच्या एका ऍक्सिसच्या भोवती फिरते. हे त्यांना सांगितलं, बघा ती कशी फिरते, तुला माहिती ऍक्सिस म्हणजे काय, सगळ्या भानगडी बघू आपण. इथं मी अर्थ काढली, ठीक आहे,
तर आपल्याला माहित आहे की अर्थवर दोन पोल आहे, एक नॉर्थ पोल आणि एक साऊथ पोल. तर मी इथं काय करतो, हा नॉर्थ पोल पकडतो आणि हा साऊथ पोल पकडतो. ठीक आहे, अर्थ आहे तर अर्थचा ऍक्सिस म्हणजे काय असते काही नाही, सगळं बघू आपण. अर्थ काढली तर अर्थला पोल किती आहेत, दोन, एक नॉर्थ पोल आणि एक साऊथ पोल. जर आपण एक स्ट्रेट लाईन या दोन्ही पोलच्या मधातून ड्रॉ केली, म्हणजे अ लाईन ड्रॉन फ्रॉम ड्रॉन थ्रू द पोल्स, जी लाईन किंवा द लाईन जॉईनिंग द पोल्स, जी लाईन दोन्ही पोल्सला, अर्थच्या दोन्ही पोल्सला जॉईन करल, त्या लाईनला, ती इमॅजिनरी लाईन असेल, तर त्या इमॅजिनरी लाईनला आपण काय म्हणतो, तर ऍक्सिस म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, ऍक्सिस म्हणतो. अ लाईन, अ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू पोल्स, त्या स्ट्रेट लाईन इज कॉल्ड एज ऍक्सिस, त्याला आपण काय म्हणाल, ऍक्सिस. आणि या आर्यभट्ट सायंटिस्टने काय सांगितलं की अर्थ जी आहे ती ऍक्सिसच्या अराउंड रोटेट होईल. ठीक आहे, म्हणजे हा ऍक्सिस तर मग ती अशी रोटेट होईल. ते कोण सांगितलं, तर आर्यभट्टानं सांगितलं. ठीक आहे, त्याच्यानंतर अर्थची जी काही मोशन आहे किंवा कुठल्या पण प्लॅनेटची जी काही मोशन आहे अराउंड द सन, जेवढे काही प्लॅनेट्स आहेत, जेवढे काही प्लॅनेट्स, तर तेवढ्या सगळ्या प्लॅनेट्सची जी काही मोशन आहे अराउंड द सन, तर त्या मोशनला आपण प्लॅनेटरी मोशन म्हणतो. कोणती मोशन, प्लॅनेटरी मोशन. प्लॅनेटरी मोशन या प्लॅनेटरी शब्दावरूनच आपल्याला काय लक्षात येते की प्लॅनेटरी मोशन ही मोशन कोणाची आहे, तर प्लॅनेटची आहे. आणि प्लॅनेट्स कोणाच्या अराउंड रिव्हॉल्व होतात, तर सनच्या अराउंड. तर म्हणजे जेवढे काही प्लॅनेट्स आहेत जे सनच्या अराउंड रिव्हॉल्व होणार आहेत, तर त्यांच्या मोशनला आपण कोणती मोशन म्हणाल, प्लॅनेटरी मोशन. आणि केपलरचे जे काही लॉज आहेत, ते केपलरचे लॉज सर्व प्लॅनेटसाठी आहेत आणि सनसाठी आहेत. म्हणजे मग केपलरचे लॉज कोणासाठी आहे, तर प्लॅनेटसाठी आहे आणि सनसाठी आहे. तर मग ती जी काही मोशन आहे त्या मोशनला आपण कोणती मोशन म्हणतो, प्लॅनेटरी मोशन. म्हणूनच या केपलरच्या लॉजला आपण कोणते लॉज म्हणतो, केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. हे जे काही केपलरचे जे काही लॉज आहेत ते कोणाचे आहेत, तर प्लॅनेटरी मोशनसाठी आहे. प्लॅनेटरी मोशनसाठी म्हणजे सर्वला सर्व प्लॅनेट्स आणि सन यांच्यासाठी आहेत. ठीक आहे, तर मग आर्यभट्ट सायंटिस्टने काय सांगितलं की अर्थ स्वतःच्या अराउंड मध्ये, स्वतःच्या ऍक्सिसच्या अराउंड मध्ये रोटेट होते, एवढं सांगितलं. पण आता आपल्याला माहित आहे की अर्थची जी मोशन आहे अराउंड द सन, हे आर्यभट्टांना नाही सांगितलं, ते सांगितलं म्हणून तर या केपलर या नावाच्या सायंटिस्टने सांगितलं. मग सेकंड सायंटिस्ट आला तो म्हणजे कोणता, जॉहानस केपलर. मग हा केपलर त्या सायंटिस्टने नेमकं काय सांगितलं, तर या केपलर या सायंटिस्टने तीन लॉज दिले. त्या तीन लॉजला आपण म्हणतो केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. किती लॉज दिले केपलरनं, तीन लॉज, थ्री लॉज. केपलरचे तीन लॉज आहेत, या तीन लॉजला आपण म्हणतो केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. आणि हे केपलरचे जे काही लॉज आहेत ते कशाबद्दल आहे, तर प्लॅनेटरी मोशन बद्दल आहे. प्लॅनेटरी मोशन म्हणजे प्लॅनेट आणि सन यांच्या मोशन बद्दल ते लॉज आहेत. तर ते तिन्हीला तिन्ही लॉज आपण वन बाय वन तर बघणार आहोत. पॉज करा सर. आता बघायलो आपण केपलर्स फर्स्ट लॉ. तर केपलर्स फर्स्ट लॉ बघण्यापूर्वी आपल्याला एक फिगर बघायची आहे, ती फिगर आहे इलिप्सची. ठीक आहे, तर इलिप्सच्या फिगर आधी आपल्याला सर्कल माहित आहे. तर सर्कल एक फिगर असते, त्या सर्कलच्या फिगरला एक सेंटर असते. सर्कल बद्दल आपण सगळं शिकलेलो आहोत मॅथमॅटिक्स मध्ये. इलिप्स बद्दल आपल्याला नेक्स्ट इयरला 11th स्टँडर्ड मध्ये बघायचं आहे. तर इलिप्सचे नेमकं जे काही शॉर्ट इंट्रोडक्शन आहे, ते शॉर्ट इंट्रोडक्शन मी तुम्हाला करून देतो. त्या फक्त आपल्याला इलिप्स म्हणजे काय असते आणि तिच्या इलिप्स मध्ये जसं सर्कल आहे, या सर्कल मध्ये काय आहे, सेंटर आहे. ठीक आहे, हे एवढं लक्षात ठेवा सर्कल बद्दल. आणि मग आता मी तुम्हाला इलिप्स बद्दल सांगतो की इलिप्स नेमकं आपल्याला कसं बघायचं आहे. ठीक आहे, तर बघा हा जो काही शेप आहे, या शेपची जी कर्व असते त्या कर्वला आपण काय म्हणतो, इलिप्स. आपल्याला माहित आहे की सर्कल मध्ये काय होतं, एक सेंटर होता. आणि तुम्ही मला सांगा या सर्कलवरच्या, सर्कलवरचा कुठला पण पॉइंट सेंटर पासून कसा असतो, इक्विडिस्टन्स असतो. म्हणजे ते रेडियस ऑफ सर्कल कशी असते, सेम असते, एवढं माहित आहे आपल्याला. तर या इलिप्स मध्ये सेंटर नसून दोन फोकसेस असते. इलिप्सला काय असेल, सेंटर नसून दोन फोकस असतील, हा फोकस एफ वन, हा फोकस एफ टू. जसं की सर्कलमध्ये आपण काय बघितलं की सर्कलच्या कर्ववरचा कुठला पण पॉइंट
सेंटर पासून कसा असेल इक्वल डिस्टन्सला असेल. तर इथं काय असते की जर या इलिप्सच्या कर्ववरचा पॉइंट असेल हा ए पॉइंट, सेकंड हा पॉइंट घेतो मी सी पॉइंट, ठीक आहे. तर हा पॉइंट या फोकस पासून इक्विडिस्टन्स वगैरे असं न म्हणता तिथं काय इथं कोणती थेरी आहे, तर इथं बघा हे जे काही डिस्टन्स असेल ए एफ वन आणि ए एफ टू, सेकंड या सी पॉइंटचा डिस्टन्स बघा सी एफ वन आणि सी एफ टू, बघा ए एफ वन प्लस ए एफ टू इज इक्वल टू सी एफ वन प्लस सी एफ टू. म्हणजे कुठल्या पण पॉइंट जो पॉइंट इलिप्सच्या कर्ववर आहे त्या पॉइंटचं फोकस पासून जर डिस्टन्स ची सम जर केली आपण तर ते कोणत्या पण पॉइंटची सम कशी असेल सारखीच असेल इक्वल असेल. म्हणजे की दोन पॉइंट कन्सिडर केले, पहिला पॉइंट ए कन्सिडर केला तर ए पॉइंटचं दोन फोकसच्या डिस्टन्सची सम काय असेल ए एफ वन प्लस ए एफ टू. म्हणजे या ए पॉइंटची फोकस पासून जे काही डिस्टन्स आहे एफ वन आणि एफ टू याची सम घेतली मी, ठीक आहे या साईडला. त्यानंतर हा सी पॉइंट घेतला, या सी पॉइंटचं दोन फोकस पासल्या डिस्टन्सची सम काय असेल सी एफ वन आणि सी एफ टू, ही कशी आहे इक्वल. असा आणखी मी पॉइंट घेतला डी पॉइंट, या डी पॉइंटचं फोकस पासून डिस्टन्सची सम काय असेल डी एफ वन प्लस डी एफ टू, काय असेल डी एफ वन प्लस डी एफ टू, ही सुद्धा काय असेल इक्वल असेल. म्हणजे या कर्ववरचा कुठला पण पॉइंट असेल तर त्याच्या फोकस पासून तर त्या डिस्टन्सची जर आपण सम घेतली तर ती कशी असेल सेम असेल कॉन्स्टंट असेल, ठीक आहे लक्षात आलं. तर हे असते इलिप्स बद्दल, तर हे काही आपल्याला आवश्यकता नाही इथं शिकण्याची. तर इलिप्स बद्दल आपल्याला फक्त एवढंच माहित पाहिजे की इलिप्सला जसं की सर्कलला एक सेंटर असते तसंच इलिप्सला काय असते दोन फोकस असतील, एक एफ वन आणि दुसरा फोकस कोणता एफ टू, लक्षात आलं. आणि जे सर्कलचा सर्कमफरन्स असते त्याला आपण सर्क्युलर ऑर्बिट म्हणतो, तसंच हे जे काय इलिप्स आहे या इलिप्सच्या सर्कमफरन्सला आपण कोणता ऑर्बिट म्हणाल इलिप्टिकल ऑर्बिट म्हणाल. संपला कन्सेप्ट संपला, ठीक आहे इलिप्स फिगर समजली आपल्याला. तर बघू आता की आपल्याला हा केपलरचा पहिला लॉ काय सांगते, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट, ऑर्बिट कोणाचं प्लॅनेटचं कसं आहे तर इज अन इलिप्स, ते काय आहे तर एक इलिप्सच्या शेपचं आहे विथ सन ऍट वन ऑफ द फोसाय, विथ सन ऍट वन ऑफ द फोसाय, लक्षात घ्या द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट. हे जे आउटर कर्व आहे इलिप्टिकल ऑर्बिट, या इलिप्टिकल ऑर्बिट जे आहे त्या इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये कोण फिरल तर प्लॅनेट फिरल. बघा इथं प्लॅनेट कन्सिडर करतो मी, हा प्लॅनेट पी, तर या प्लॅनेट पीचं ऑर्बिट कोणाच्या अराउंड प्लॅनेट पी फिरणार आहे तर सनच्या अराउंड फिरणार आहे. तर ते कोणत्या ऑर्बिट मध्ये फिरणार आहे इज अन इलिप्स, ते कोणत्या ऑर्बिट मध्ये फिरणार आहे तर इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये. तर मग या प्लॅनेट पीचं जे काही ऑर्बिट असेल ते काय असणार आहे एक इलिप्स असणार आहे आणि तिथं सन कुठं असेल तर सन असेल ऍट वन ऑफ द फोसाय, सन कुठं सिच्युएटेड असेल वन ऑफ द फोसाय. म्हणजे एकतर सन इथं सिच्युएटेड असेल किंवा एकतर सन इथं सिच्युएटेड असेल आपण कुठं पण घेऊ शकतो. मी काय करतो फोकस एफ टू ला सन घेतो, ठीक आहे लक्षात आलं. तर मला सांगा की पहिला लॉ काय सांगते की द ऑर्बिट ऑफ अ इलिप्स, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ सन ऍट वन ऑफ द फोसाय. म्हणजे काय जे काही प्लॅनेट आहेत कोणता पण प्लॅनेट असेल ते सनच्या अराउंड मध्ये कोणत्या ऑर्बिट मध्ये फिरणार आहे इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरणार आहे आणि सन कुठं सिच्युएटेड असेल तर सन सिच्युएटेड असेल वन ऑफ द फोसाय. जसं एक अल्टरनेट स्टेटमेंट आहे ते म्हणजे काय एव्हरी प्लॅनेट म्हणजे प्रत्येक प्लॅनेट रिव्हॉल्व्स अराउंड द सन, सनच्या अराउंड मध्ये रिव्हॉल्व होईल तर ते कोणत्या ऑर्बिट मध्ये होईल इन अन इलिप्टिकल ऑर्बिट. एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व्स अराउंड द सन इन अन इलिप्टिकल ऑर्बिट आणि सन कुठं सिच्युएटेड आहे अँड किंवा विथ द सन बिईंग सिच्युएटेड ऍट वन ऑफ द फोसाय ऑर सन सिच्युएटेड ऍट वन ऑफ द फोसाय. आणि सन कुठं सिच्युएटेड असेल तर दोन पैकी कुठल्या तरी एका फोकसवर सन सिच्युएटेड असेल. हे एक अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट आहे, कोणतं पण स्टेटमेंट युज करा काही प्रॉब्लेम नाही. एकतर हे म्हणा किंवा मी जे सांगितलं ते सुद्धा लिहा, दोन्ही बरोबर आहेत, ठीक आहे. तर पहिला केपलरचा लॉ काय सांगते द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ सन ऍट वन ऑफ द फोसाय. की जे काही प्लॅनेट आहे त्या प्लॅनेटचं ऑर्बिट काय आहे तर एक इलिप्स आहे आणि सन कुठं आहे तर सन ऍट वन ऑफ द फोसाय आहे, एकदम सिंपल आहे.
म्हणजे प्रत्येक प्लॅनेट सनच्या अराउंड मध्ये, अर्थ असो मार्स असो कुठला पण प्लॅनेट, अर्थच्या अराउंड कोणत्या ऑर्बिट मध्ये फिरणार आहे, तर इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरणार आहे. आणि सन कुठं सिच्युएटेड असेल, तर सन वन ऑफ द फोसायला, दोन पैकी कुठल्या तरी एका फोकसला सन सिच्युएटेड असेल. ठीक आहे, हा झाला पहिला. आता त्याचं एक्सप्लेनेशन सांगितलं, फिगर शोज द इलिप्टिकल ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द सन. हे बघा काय म्हणते, फिगर शोज द इलिप्टिकल ऑर्बिट. हे बघा, हे जे इलिप्टिकल ऑर्बिट आहे, हे इलिप्टिकल ऑर्बिट कोणाचं आहे, तर प्लॅनेटचा आहे. तो प्लॅनेट कोणाच्या अराउंड रिव्हॉल्व व्हायला, सनच्या अराउंड रिव्हॉल्व व्हायला. हे झालं एक्सप्लेनेशन. ठीक आहे, तर केपलरचा पहिला लॉ तुम्हाला कळला असेल की प्रत्येक प्लॅनेट सनच्या अराउंड मध्ये कोणत्या ऑर्बिट मध्ये फिरणार आहे, तर इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरणार आहे. आणि सन कुठं सिच्युएटेड आहे त्या इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये, तर दोन पैकी कुठल्या तरी एका फोकसला. कोण सिच्युएटेड आहे, सन फोकस, सन सिच्युएटेड आहे. ठीक आहे, आता बघू सेकंड लॉ. चालू, ठीक आहे. केपलर्स फर्स्ट लॉ झाला. फर्स्ट लॉ काय सांगते आपल्याला, की जे काही आपले कुठला पण प्लॅनेट असेल ते सनच्या अराउंड मध्ये कोणत्या ऑर्बिट मध्ये फिरणार आहे, तर इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरणार आहे. आणि सन कुठं सिच्युएटेड आहे, वन ऑफ द फोर्स आहे, दोन पैकी कुठल्या तरी एका फोकसवर सन सिच्युएटेड आहे. आपल्याला कन्सेप्ट पहिल्या लॉचा कळाला. त्यानंतर सेकंड लॉ जे आहे, केपलर सेकंड लॉ, तर केपलर सेकंड लॉ काय सांगते, द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड द सन. ही लाईन कोणाला कोणाला जॉईन करायली, तर प्लॅनेटला आणि सनला. तर लक्षात घ्या, हे बघा, या इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये आपला प्लॅनेट फिरणार आहे, इथपर्यंत आपल्याला माहित आहे. तर मला सांगा की इथं आपण ए बी सी डी ई एफ हे जे काय कन्सिडर केलं, ते काय केलं, या कर्ववरच्या पोझिशन. की म्हणजे आज जर हा प्लॅनेट ए पोझिशनला असेल, तर काही दिवसानंतर प्लॅनेट कोणत्या पोझिशनला जाईल, बी पोझिशनला जाईल. काही दिवसानंतर किती कोणत्या पोझिशनला जाईल, सी पोझिशन. तशा या कर्ववरच्या पोझिशनवर तो प्लॅनेट फिरल. तर मी इथं डिफरंट डिफरंट पोझिशन कन्सिडर केल्या, ए बी सी डी ई एफ एवढ्या पोझिशन्स कन्सिडर केल्या. कशाच्या पोझिशन्स आहेत, ते प्लॅनेटच्या आहे, की जो प्लॅनेट इलिप्टिकल या ऑर्बिट मध्ये प्लॅनेट फिरणार आहे. समजा अर्थ आहे, अर्थ सनच्या अराउंड मध्ये या इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरायली. तर आज अर्थ ए पोझिशनला असेल, तर एका महिन्यानंतर बी पोझिशनला जाईल, त्याच्यानंतर काही दिवसानंतर सी पोझिशनला जाईल, त्याच्यानंतर काही दिवसानंतर डी पोझिशनला जाईल, असं आपण कन्सिडर केलं. तर लक्षात घ्या, हे ए टू बी, बी टू सॉरी ए टू बी, सी टू डी आणि ई टू एफ हे जे काही पोझिशन्स आहेत, इथून इथपर्यंत आपण इंटरवल, जे टाइम इंटरवल कन्सिडर केला, ते इक्वल टाइम इंटरवल कन्सिडर केला. इक्वल टाइम इंटरवल म्हणजे काय, जर आपली अर्थ ए पोझिशनला असेल, तर ए पासून बी पर्यंत जाताना जर आपला टाइम इंटरवल एक्झाम्पल मध्ये आपण घेतला, तर 30 डेजचा असेल. ठीक आहे, इथं जर आपण अज्युम केलं की ए पासून बी पोझिशनला आपल्याला जायला किती दिवसाचा टाइम लागेल, तर 30 डेजचा लागेल. तर सी पासून तर डी पर्यंत जाताना आणि ई पासून तर एफ पर्यंत जाताना सुद्धा आपण किती दिवस कन्सिडर करणार आहोत इथं, तर 30 दिवसच कन्सिडर करणार आहोत. म्हणजे ए पासून तर बी पर्यंत प्लॅनेट अर्थला जाण्यासाठी, सी पासून तर डी पर्यंत अर्थला जाण्यासाठी आणि ई पासून तर एफ पर्यंत जाताना आपण इथं जे काही टाइम इंटरवल कन्सिडर करतो, तो या तिन्ही कंडिशन साठीचा टाइम इंटरवल कसा आहे, तर इक्वल टाइम इंटरवल आहे. इक्वल टाइम इंटरवल म्हणजे काय, टाइम सेम. ठीक आहे, म्हणजे अर्थला ए पासून बी पर्यंत जाताना जो टाइम लागायला, तेवढाच टाइम सी पासून डी पर्यंत जाताना लागायला आणि ई पासून तर एफ पर्यंत जाताना अर्थला टाइम लागत आहे. अर्थला म्हणजे कुठल्या पण प्लॅनेटला आपण कन्सिडर केलं तरी इक्वल टाइम इंटरवल लागायला, असं आपण कन्सिडर करायलो. ठीक आहे, तर त्याला आपण इक्वल इंटरवल ऑफ टाइम म्हणतो. ठीक आहे, तर हे इक्वल इंटरवल ऑफ टाइम हा कन्सेप्ट आपल्याला लक्षात आला. तर बघा स्टेटमेंट काय सांगते, द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड द सन. लाईन कोणाला जॉईन करणार आहे, प्लॅनेटला आणि सनला जॉईन करणार आहे. ती लाईन काय करायली, स्वीप्स आउट. स्वीप्स आउट म्हणजे कव्हर करणे. ती काय लाईन करायली, कव्हर करणारी. बघा आपला प्लॅनेट कोणत्या पोझिशनला, ए पोझिशनला. तर मग ए पोझिशनला प्लॅनेट असताना आपली जी काही लाईन आहे, ती लाईन कोणती लाईन आहे, जॉईनिंग सन अँड द प्लॅनेट. सनला आणि प्लॅनेटला ए पोझिशनला असताना जॉईन करणारी लाईन कोणती आहे, आपली एसए लाईन. ठीक आहे, ती काय करणार आहे, स्वीप्स आउट. स्वीप्स आउट म्हणजे काय करणार आहे, कव्हर करणार आहे. काय कव्हर करणार आहे, तर इक्वल एरियाज. काय कव्हर करणार आहे, इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. तर बघा, जर आपल्या लाईननं कोणती लाईन, तर जी लाईन सनला आणि प्लॅनेटला जॉईन करायली, ती लाईन काय करणार आहे, स्वीप्स आउट. स्वीप्स आउट म्हणजे काय, कव्हर करणार आहे. काय कव्हर करणार आहे, इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. तर बघा, इक्वल इंटरवल ऑफ टाइम म्हणजे आपण तीन टाइम इंटरवल घेतले, ए पासून तर बी पर्यंतचा, सी पासून तर डी पर्यंतचा आणि ई पासून तर एफ पर्यंतचा.
हे जे तिन्ही टाइम इंटरवल आहेत ते आपण काय घेतले, इक्वल घेतले. इक्वल म्हणजे सेम पीरियड घेतला, ठीक आहे. तर मग त्या सेम जर समजा प्लॅनेटचा पीरियड सेम असेल, टाइम इंटरवल कसा असेल, इक्वल असेल, तर मग लाईन जॉईनिंग सन अँड प्लॅनेट, सनला आणि प्लॅनेटला लाईन जी लाईन जॉईन करणार आहे ती लाईन काय करेल, इक्वल एरियाज कव्हर करेल. इक्वल एरियाज कव्हर करेल म्हणजे काय, तर मला सांगा या एसए लाईननं या 30 डेज मध्ये म्हणजे इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये एरिया कोणता कव्हर केला, तर एरिया केला ए एस बी, हा एरिया, हा शेड्युल पोर्शन जे आहे की नाही, शेड्युल एरिया ए एस बी कव्हर केला. कोण कव्हर केला, तर या एसए लाईननं. कशामध्ये कव्हर केला, तर इक्वल इंटरवल ऑफ टाइम, या 30 डेज जर कन्सिडर केलं तर 30 डेज इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये कोणता एरिया कव्हर केला या एसए लाईननं, तर ए एस बी एरिया कव्हर केला. आणि तुमचा जर टाइम इंटरवल सेम असेल तर मला सांगा की हा सी एस लाईन, या सी एस लाईननं सुद्धा 30 डेज मध्ये कोणता एरिया कव्हर केला, सी एस डी कव्हर केला. सिमिलरली ई एस लाईननं किंवा एस ई लाईननं 30 डेज मध्ये कोणता एरिया कव्हर केला, तर ई एस एफ एरिया कव्हर केला. जर आपला टाइम इंटरवल म्हणजे ए पासून तर बी पर्यंत जातानाचा टाइम, सी पासून तर डी पर्यंत जातानाचा टाइम आणि ई पासून तर एफ पर्यंत जातानाचा टाइम कसा आहे, आपला इक्वल आहे. जर टाइम इंटरवल सेम असेल तर मग या लाईन्सनं म्हणजे लाईन एस ए न, लाईन एस सी न आणि लाईन एस ई न जे काही एरियाज कव्हर केले, एस ए न कोणता एरिया कव्हर केला, तर ए एस बी, एस सी न कोणता लाईन कव्हर एरिया कव्हर केला, तर सी एस डी, आणि एस ई लाईन न कोणता एरिया कव्हर केला, तर ई एस एफ. हे तिन्ही एरियाज कसे असतील, कॉन्स्टंट असतील, तिन्ही एरियाज इक्वल असतील. तर तिन्ही एरियाज इक्वल केव्हा असतील, जेव्हा आपला टाइम इंटरवल काय असेल, इक्वल असेल. तर मग सेकंड लॉ काय सांगते, द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड द सन, सनला आणि प्लॅनेटला